मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. आज तुमच्या सर्वांच्याच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय केस आणि केसांच्या समस्या, त्याची काळजी कशी घ्यायची या विषयावरती मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तुम्हाला माहिती आहे की शरीराच्या केसांचं चांगलं पोषण झालं तरच ते सुंदर आणि हेल्दी दिसतील. तर मागच्या एका मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शरीरामध्ये जर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जाशुक्र हे सातही धातू चांगले असतील तर शरीर हे सुंदर आणि निरोगी राहील. त्याचप्रमाणे केसांचंसुद्धा रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि हे चांगले असतील तर केस निश्चितच खूप सुंदर असतील. कारण अस्थिचा उपधातू म्हणून केस सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये. आणि त्यामुळे अर्थातच रस हे जर का चांगलं झालं तयारमध्ये, म्हणजे जर का आपल्या जेवणातून आपल्या चांगलं पोषण मिळालं तरच हा आपला अस्थिधातूसुद्धा खूप चांगला होणार आहे आणि त्यामुळे आपल्या केसांचंही पोषण खूप चांगलं होणार आहे. त्यामुळे आहारामध्ये खूप चांगलं जेवण घेणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे केस सुंदर असतील तर आपला आहार हा कसा हवा हे आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. नेहमीप्रमाणे अर्थातच केसांचा प्रॉब्लेम हा तरुणाईचा असतो, त्यामुळे जर का मी त्यांना सांगितलं सॉफ्ट ड्रिंक्स टाळा आणि बाहेरचं खाणं टाळा तर हे फारसं काही शक्य नाही आहे. पण त्यांना मी जास्तीत जास्त सांगेन की ताणतणावापासून जरा आपण स्वतःला डेव्हलप करा की ताणतणावाचा आपल्या शरीरावरती परिणाम होणार नाही आणि बाहेरचं जेवढं कमीत कमी खाता येईल तेवढं खा. आणि बाकीचं तर मी सांगू शकत नाही तुम्हाला कारण की तुम्ही बाहेर राहत असता या तरुण वयामध्ये आणि तरुण वयामध्येच सुंदर केसांची आपल्याला गरज असते. तर अगदी ज्या छोट्या गोष्टी तुम्हाला जरी घरातून तुम्ही बाहेर राहत असाल, हॉस्टेलवर राहत असाल, रूमवर राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टी करता येतील. सकाळी उठल्यावरती धनजिऱ्याचा काढा घ्यायचा आहे, पाव चमचा धन, पाव चमचा जिरं, एक दोन कप पाण्यामध्ये जर का तुम्ही उकळू शकत नसाल तर साधं गरम कोमट पाण्यामधनं ते सकाळी घ्यायचं आहे. समजा उकळणंसुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर रात्री भिजवून ठेवा आणि ते पाणी सकाळी घ्या आणि त्याच्यामध्ये एक गुळाचा खडा घालून घ्या आणि पाव चमचा मध त्यामध्ये घालून घ्या. कारण की मधाने आपल्या केसांचं चांगलं पोषण होतं, चांगल्या सेल्स तयार होतात. त्यामुळे धनजिऱ्याच्या काढ्यामध्ये मध घालून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही स्प्राउट्स तर नक्कीच खाऊ शकता. जर का तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकत नसाल तर मग मात्र अंडा आमलेट तुम्ही घ्यायला पाहिजे. पण जर का तुम्ही स्प्राउट्स विकत आणून खाऊ शकता, त्यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, लिंबू कंपल्सरी घाला आणि त्यावरती जरासा चाट मसाला भुरभुरा आणि मीठ शक्य असेल तर सेंदूर लोण वापरा आणि हे घालून तुम्ही सकाळी नाश्त्याला खा. आणि त्यानंतर ज्यांना हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे त्यांचे केस खूप गळतात, टायफॉइडमध्येही खूप जणांचे केस गळतात, प्रेग्नन्सीमध्ये खूप जणांचे केस गळतात, कॅन्सरमध्येसुद्धा खूप जणांचे केस गळतात, त्यामुळे जर का तुमची पचनशक्ती चांगली असेल तर तुम्ही हे कच्चे स्प्राउट्स खा. आणि जर का तुमची पचनशक्ती चांगली नसेल, आतड्याला सूज वगैरे असेल किंवा खूप जास्त आजार तुम्हाला कुठला असेल आणि त्यामुळे केस गळत असतील तर मग मात्र स्प्राउट्स तुम्ही हे उकडून त्याची उसळ करून खायची आहे, नाही तर अंडा आमलेट हे चालेल. जेवताना तुम्ही साधारणतः जेवणामध्ये आमसुलाचं आणि चिंचेचं प्रमाण हे तुमच्या भाजी आमटीमध्ये पाहिजे. रोज डाळ एक तरी कुठली तरी खाल्ली गेली पाहिजे. एकतर तूर डाळ खा, नाही तर मसूर डाळीची आमटी खा किंवा मग मूग डाळीची आमटी खा. पण मूग डाळ जर का रोज तुम्हाला खाता आली, कमीत कमी तुम्ही मला असं वाटतं की एक चमचा मूग हे तुम्ही रोज भिजवून साधं रात्री भिजवले तर सकाळी जसं बरेच लोक मेथ्या खातात त्याप्रमाणे एक चमचा मीठ त्याच्यामध्ये, एक चमचा मूग तुम्ही सकाळी उठून त्याच्यावरती जरा लिंबू पिळून जर स्प्राउट्समध्ये जरी खाऊ घालून खाल्लेत तरी हे तुमच्या केसांचं पोषण करण्यासाठी खूप चांगलं असतं. आणि जेवणामध्ये जर नेहमीप्रमाणे तुमचं जेवण घ्या, परंतु जर का तुम्हाला शक्य असलं तर भाकरी खा आणि कमी तेलाची चपाती खा. बाकीचं जर का, आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जेवणामध्ये दही कंपल्सरी पाहिजे. सोलकढी घेता आली तर फारच चांगलं, नाही घेता आली तर एवढासा एक आमसुलाचा तुकडा तुमच्यासोबत ठेवा. जेवायच्या आधी जरी बाहेर असलात तरी जेवायच्या आधी थोडासा तोंडात टाका आमसुलाचा तुकडा आणि त्यानंतर जेवण सुरू करा. आता जेवताना कंपल्सरी एक वाटी दही तुम्ही कोणत्याही प्रकाराने तुमच्या पोटामध्ये गेलं पाहिजे. भात तुम्ही ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे आवडीने खात असाल त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता. जेवणानंतर आवडीची तुमची आणि माझी ही सुपारी, जवस, तीळ, आवळा सुपारी आणि एक वेलदोडा असं सर्व एकत्र करून ठेवायचं आणि एक चमचा ते खायचं. दुपारच्या चहाच्या वेळेला
कंपल्सरी त्याच्यामध्ये एक पेरूचं पान गेलंच पाहिजे. समजा तुम्हाला जर का बाहेर तुम्ही चहा घेत असाल तर आपल्यासोबत पेरूची पानं कुठून तरी शोधून काढा आणि पेरूची पानं ठेवा. आणि जर का शक्य असेल तर एक पेरूचं पान हे दुपारच्या 4 वाजता तुम्ही चावून खायला पाहिजे. बाकी नेहमीप्रमाणे तुम्हाला चहा कॉफी काय घ्यायचं असेल तर घ्या. पण कॉफी घेत असाल तर कॉफीच्या नंतर एक अर्धा तरी वेलदोडवा हा चावून चावून खा. रोजच्या दिवसाला शक्यतो एक बटाटा, एक केळं आणि एक पेरू आणि 2 बदाम हे दिवसभरात कधीही पोटात जाऊ देत, पण हे गेले पाहिजेत. बटाटा कच्चा खायचा नाही बरं का. बटाटा नुसता शिजवून घ्यायचा आणि सालीसकट त्याच्यावरती मीठ किंवा मिरे पावडर घालून अगदी नाश्त्याला जरी सकाळी स्प्राउट्स खाता का नाही त्यावेळेला खाल्लं तरी सुद्धा चालेल. पण नुसतं असं भुरभुरायचं त्यावरती सेंदे लोण किंवा मिरी पावडर आणि सालीसकट बटाटा उकडलेला खायचा. 4 गोष्टी मी सांगितल्या, बदाम, केळं, पेरू आणि बटाटा. या 4 गोष्टी तुमच्या कंपल्सरी पोटामध्ये केल्या पाहिजेत. याच्यामुळे हे सर्व मिनरल्स आणि सर्व व्हिटॅमिन्स तुमच्या शरीराला मिळतात आणि केसांचं पोषण अतिशय चांगलं होतं. जर का तुमच्या केसामध्ये जर का कोंडा असेल तर निश्चितच मी तुम्हाला केसाला लिंबू लावा म्हणेन आणि खाज असेल तर ताक लावा असं सांगेन. साधं कापसाने कापसा ताक घ्यायचं आणि कापसाने ते संपूर्ण असं डोक्यामध्ये लावायचं आणि त्याच्यानंतर 1 तासाने केस धुवून टाकायचे. आता उद्याच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला केसाला तेल कुठलं लावायचं किंवा केस कशाप्रकारे कसे धुवायचे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. कारण की हा व्हिडिओ नाही तर आपला खूपच मोठा होऊन जाईल. टेन्शन घेऊ नका, टेन्शन देऊ नका, काळजी करू नका, काळजी घ्या. असं हे जे आत्ता मी जे सांगितलेलं आहे ते रुटून तुम्ही 15 दिवस पाळा आणि बघा तुमच्या केसामध्ये खूप फरक पडेल. आणि एक मी व्हिडिओ तुमच्यासाठी करणार आहे की जो कोंडा आणि त्याच्यावरती अतिशय छोटी रेमेडी मी सांगणार आहे. कारण कोंड्याचा प्रॉब्लेम मुलींचा खूप जास्त आहे. अक्षरशः मुली असं केस इतके खाजवत असतात कोंडा असेल तर त्या मुलींच्या आणि केसाची ज्यांची तक्रार आहे कोंड्याची त्यांना मी आज सांगेन की तुमची नखं पहिलं काढा. कारण की त्यामध्ये जो तुम्ही खाजवल्यावरती त्यामध्ये जो कोंडा अडकतो आणि तो जर का नंतर तुमच्या चेहऱ्यावर पडला, हातावर पडला तर खाज सुरू होते आणि पुरळ सुरू होते. ही जाता जाता मी छोटीशी तुम्हाला टिप दिलेली आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेल कुठलं लावायचं, तेल घरी कसं करायचं आणि कशा प्रकारे प्रत्येक आठवड्याला वेगळ्या पद्धतीने केस धुवायचे आणि 1 महिन्यामध्ये तुमचे केस खूप सुंदर होतात, अक्षरशः वाढतातही. पण मी वाढण्यासाठी काहीही सांगत नाही. कारण की जरी आपले केस वाढले तरी फॅशन आली की आपण केस कापतो. त्यामुळे केस वाढण्यापेक्षा केस सुंदर असणं खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.